हाय नमस्कार, आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरंच म्हणजे चला भाऊ बहिणींना, आता आपल्याला जेवण करायचंय. तर आज तब्येत काय आहे, मस्तपैकी अशी पुरणपोळी. तर आज असती पुरणपोळी, जत्राचा पहिला दिवस ना, आज पालखी असती. तर मग अयो कान दुखायला लागलाय, पण एकाएकी माझा भाऊ बहिणींना काय कळ नाही मला काय झालं ते, एकाएकीच कान दुखायला लागलाय. तर बाया भाऊ बहिणींना आता सकाळी हिडीओ टाकला होता फरशी, ते ह्यानं पोसलेली मी काय त्याचं नाव बी येणार मला, कंपड कंपड ना त्यांना पुसली होती फरशी. मग काय भावा बहिणीनं असते ती पूर्ण व्हिडिओ बघत नाही ती, त्यामुळे बी होतो घोळ भावा बहिणींनो. परत आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं काय काय झालं होतं. तर त्यात आता काय भावा बहीण म्हणतात की आली आवरा सावरा कराय, सावरा आवरा कराय, आली सर्वाय आली झाडून काढाय आली. तर काय नाही आली मी झाडून काढाय नाही आली, सर्वाय नाही आली भावा बहिणींनो. फक्त एवढंच की काय होतं, पूर्ण व्हिडिओ बघितला का ना, त्यानंतर ना डोक्यात येत असतं तुमच्या की बाबा नेमका आपण माणूस काय बोललंय काय नाही बोलले व्हिडिओमध्ये, आहे का ना. त्यात बरेच आपले भाऊ बहीण मजाक पण घेत असते ती. वकिलीन बायस नाव दिलंय बाबा आपल्या, तर वकिलीन बायशीवर तर भाऊ बहिणींना बोला नाहीच कुणी. हां काय म्हणते ती, काय म्हणते ती भाऊ बहिणींना, तू पेन मिसळ फॅमिलीमधला लय हुशार हो की, आता कशाचं बाई आले काय भाऊ बहिणींना, असं असतंय का कुठं सांगा बरं. नसू नये हो असं, नाही झालं शिक्षण आपलं, सातवी शिक्षण झालेलं आहे. आणि तुमच्या जीबीला एस पण आला असतो, जर शिक्षण झालं असतं का नाही अजून, तर नक्कीच कुठंतरी मग झाली असती वकिलीन. दिसली असते तुम्हाला काळ्या कोटीमध्ये मी पण, असं ते आपला बॅड लक भाऊ बहिणीनं, नशीब नव्हतं आपलं. नशाळा शिकून ना काय करून आपल्याला नाव मस्त भारी दिलंय भाऊ बहिणीनं, वकिलीन बाय. असं ते भाऊ बहिणींना काय वाईट वाटत नाही बोलणार मी तुम्हाला. कसं असतं, प्रत्येकाची मतं असते ती, कुणी मजा घेतं कुणी रागामध्ये बोलतं, कुणाला लईच मनापासून राग असतो, कुणाला एखाद्याला असं बोलून आनंद भेटत असतो. भेटतो का नाही आनंद सांगा बरं, एखाद्याला म्हणजे असं एखादं हे असेल तर एखाद्याला बोलायचं त्याला आनंद भेटत असतो. मग असं तुम्हाला आनंद येतोय म्हणले, आता मी तर काय करणार भाऊ बहिणींना, तुम्ही तर आनंद आहे ना मला असं बोलून, आनंद होतो ना तुम्हाला. हाय आता आपलं नाव कुणी पाडलं ही मला माहिती आहे बरं का, हाय आता ताय आहे ते आपलं, त्यांनी नाव पाडलं होतं मला. ते आपलं कसं आहे ते युट्यूबवर आपल्या बऱ्याच असे भाऊ बहीण आहे ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली, मोठी मोठी शाळा शिकलेली, चांगली पदवीवर गेलेल्या डिग्र्या बिग्र्या घेतल्या, ते असते ते ठेवते ते आपल्या सारख्याला नाव घ्यायचं, आता आपण समजून कुठंतरी आहे का नाही. तर चला आता तुमचं दाजी तर बसलं ते जेवण करून भावा बहिणीनं झोपले, ते बसले बी नाही तर झोप चालली त्यांची, चाललाय त्यांचा आराम. पुरणपोळी आमटी गुळवणी भात कुरडे खाऊन तुम्हाला सांगते, त्यांना हे झाले काय झाले सुस्ती आली, सुस्ती काय चावलं, काय चावलं चावला भावा बहिणीनं, काय काय खाल्लं काय काय नाही भावा बहिणी, काय पोळी खाल्ली, भात खाल्ला, आमटी खाल्ली, गुळवणी खाल्ली, भजी खाल्ली, भजी खाल्ली, कुरोडी खाल्ली, कुरोडी खाल्ली. आज पहिला दिवस आहे ना, गोर असते ना पहिला दिवस. चला भाऊ बहिणी सगळ्यांचं झालंय जेवण, आता मीच राहिली एकटी जेवण करायची, आता मला पण करायचंय जेवण. मी जरा उशिरा जेवण करत असते, संध्याकाळचं बी माझं उशिरा जेवण असतं आणि दुपारचं पण माझं उशिरा जेवण असतं. तर आता साधारणपणे वाजले त्या 8:45 वाजत आलेले आहे, त्या उशिरा तसा व्हिडिओ आपला जरा उशिरा होतो. कसं होतं नेटवर्कचं इथं लई प्रॉब्लेम आहे भाऊ बहिणींनो, नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं जरा मला व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. एक जर साधारणपणे तुम्हाला सांगते एक ते दीड तास कम्प्लीट लागतो मला एक व्हिडिओ माझा पोस्ट होण्यासाठी, आणि नेटवर्क इथं कसलंच नाही, आणि आबाळ जर आलं का नाही मग तर विचारायचंच नाही, मग तर लई प्रॉब्लेम होतो नेटवर्कचा. चला आता गेलतो आम्ही तुम्हाला सांगते पाया हे पण पडून आलो, थोडस किराणा पण आणला म्हणजे घरात, कसं किराणा म्हणजे हे आणलं भाऊ बहिणीनं, काय आणलं, तांदूळ आणलं, थोडस तेल आणलं, कारण की दिवाळीमध्ये तेल आणलेलं हे कोण ड्रम आणला होता, कुठे गेला रा ड्रम तो का, तिथं ड्रम आहे ड्रम आणलं. पण त्यात तुम्हाला सांगते साधारणपणे अर्धा किलो किलोभर तेल राहिलं असं, कारण की लाडू केलं चिवडा केला, लाडू तसं किती दीड एक किलोचं काहीच केलं होतं आमच्या सासूबाईंनी, मग शंकरपाळ्या केल्या तळायला जरा तेल लागतं ना, आणि ती 5 लिटरच 5 लिटरच म्हणते ती
5 लिटरचं तर ड्रम होतं काय, जास्त मोठं ड्रम नव्हतं आणलं, जास्त मोठा पण इथं नव्हतं आणल्या ते, मग त्यामुळे दिवाळी पार पडली. मग यात्रेला यात्रेला आणलं थोडंसं, तुम्हाला सांगते एक पुढं आणला त्याला असं की बाबा कमी नाही पडावं. आता बघू कोण येतंय आणि कोण नाही येतंय. आता आपल्या गाव हे आहे म्हणले आपले, आपण तर करणारच आहे भाऊ बहिणींना, बरोबर आहे का नाही. आता राजू बघू, राजूची आता हे तुम्हाला सांगते, आमची वहिनी आणि ही येणार होती दाजीची बायको, पण आता त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे ते म्हणले. आता मंगळवार बघू, आता आले तर आले नाही तर मग राहिलं भाऊ बहिणी, त्यांचा काही विषय नाही. आता एवढा आपलं एवढंच की सांगायचं आपण सांगितलं. आता राजू बी काय करतोय काय माहित नाही, मला सांगितलंय त्यांना मी. चला असू द्या, तर आज मस्तपैकी असं पुरणपोळीचा भेद बनवलेला आहे, तुमचं काय भेद आहे हे पण सांगा. तर इथे मी आता मस्तपैकी असं जेवण घेऊन भाऊ बहिणींनो, चला भाऊ बहिणींनो जेवण घेतलं होतं, पण ते काय झालं आमच्यातली पाहुणी म्हणजे आमच्या आता यात्रेला आलेली पाहुणी आली होती माझ्या पैसे बसायला, तर जेवण राहून गेलं घेतला, तर बसले त्यांच्याशी थोडस बोलत. मग मी दूध गरम केलंय, मी एकटी जेवण करायचं राहिले, बाकीच केलंय सगळ्यांनी जेवण. तुमच्या दाजीने पण केले जेवण है ना, चला काय जेवण नका, पुरणपोळीचं जेवण आहे, भात दूध आमटी गुळवणी आणि भजी कुरडई पोळी. तिकडे स्वयंपाक बनवलेला होता त्यामुळं आता जेवण मला जेवढे इकडे लागलं नाही एवढंच आणलेलं आहे मी. भजी कुरडई जेवढे इकडेला, कारण की यांनी केलंच जेवण राहिली होती, मी तिकडे जेवण करायची. तर मी आता तुम्ही पण जेवण करा, मी करते जेवण. जा तुमचं दाजी आता जेवण करून आले तर भाऊ बहिणींना, मीच राहिले होते जेवण करायचे. जेवण करून भाऊ बहिणी तिकडे मी जेवण होता म्हणलं जेवण करावं. आता कसं झालं तर भजी मस्त झालं ना, हा मस्त स्वयंपाक झालाय, थोडं झाली चांगली पुरडाय. काय ह्या उन्हाळ्यात बनवलंच नाही तर आपण पुढल्या वर्षी बनवणार नक्कीच. असं सण सुद्धा असला ना पुरणपोळीचं जर जेवण असलं तर हमकास कुरडई लागते भाऊ बहिणींना, त्याशिवाय खायचे की गुळवणी पण खायची. बडेशे पण हे टाकले का नाही, छोट बडेशे बी लायचे पूर्णामध्ये टाकले ना, उद्याच असत मटन, पण सोमवार असल्यामुळे नाही मटन, मग मंगळवारी पाठव. उद्या गॅप द्यायचं सुट्टी, उद्या कालवण भाकर भाऊ बहिणी, उद्या कालवण भाकर लाडू भजी वडापाव, दुसरं काय खायला भाऊ बहिणी. तुमचं काय बेथ आहे भाऊ बहिणी ते पण सांगा. त्याला तर माझं तर नाही बेत, रात्री पाऊस येत होता भाऊ बहिणी. तुमच्या दाग्याला उठावलं म्हणलं की ती सरपण पेटवायचं, सरपण बाहेरच होत चिंद्या चुंद्या, थंडी पण पाऊस अशात बी काय होतो बदललं सगळं बदललं भाऊ बहिणी. थंडी असते का नाही आजच्या दिवसात पाऊस झाला म्हणजे काय बदलले कस काय बदलले माणसं बदलले ऋतू बदलले सगळं बदल सगळं बदल ऋतू बदलला की बदल. चला भाऊ बहिणींना असो द्या,
या तुम्ही पण जेवण करायला मस्त पैकी अशी पुरणपोळी आहे पुरणपोळी दूध गरम केले पण आहे भजी कुरडे पोळी भाजी आणलाय काढून पाऊस आल्यासारखाच आवाज येतोय मला फॅनचा पंखा चाललाय फटाकडा अजून उडवते ते पोरं दिवाळी झाली तरी शिल्कीच शिल्लक राहिलेलं शिल्कीच फटाकड अजून उडवते ते लेकर चलो मग बाय बाय जेवण करायचं तुम्ही पण.